तर घटक पक्षांना होणारा मंत्रिपदाचं वाटप नक्की कसं असेल त्यावर हे एक नजर टाकूयात. चंद्रबाबू नायडू तेलुगू देसमला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि एक राज्यमंत्रीपद असं मिळू शकतं. नितीश कुमार यांच्या जदयूला दोन कॅबिनेट एक राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट राज्यमंत्रीपद मिळू शकते. चिराग पासवान यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं. जीतन राम मांझी यांच्या पक्षाला एक मंत्रीपद मिळू शकते. अजित पवारांच्या पक्षाला एक मंत्रीपद मिळू शकतं. अनुप्रिया पटेल यांना एक मंत्रीपद मिळू शकते. जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक मंत्रीपद मिळू शकतं. पवन कल्याण यांच्याकडे एक राज्यमंत्रीपद जाऊ शकते.